शूज घालतायत, जे रोज वक्तव्य करतायत, हे त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही. 10 वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे, नेतृत्व करतो आहे, जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, लोककल्याण याविषयी आपला भूमिका मांडायला पाहिजे. मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही ब्लूप्रिंट आहे. मी 10 वर्षामध्ये ही कामं केलेली आहेत. मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत, एकाही प्रचारसभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत नाही. ती गाडी पूर्णपणे घसरली रुळावर. आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्तानं अनाप शनाप बरळू लागतो, तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. ते प्रधानमंत्री आहेत, तुमचे नेते आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं. सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारची वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले होते.